आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गडहिंग्लज विभागात पोलिसांची वाहनांवर कारवाई, मोहिमेत 981,000 दंड वसूल, 4,114 वाहनांवर कारवाई. गडहिंग्लज विभाग पोलीस खात्यामार्फत राबवण्यात आलेल्या वाहन तपासणी मोहिमेत तब्बल 981,000 दंड वसूल करण्यात आला, तर 4,114 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या आदेशानुसार दिनांक 2 ऑक्टोंबर ते दिनांक 9 ऑक्टोंबर दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. वाहन चालकांना शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था असावी या हेतूने ही मोहीम राबवण्यात आली. यात गडहिंग्लज विभागांतर्गत 14 पोलीस ठाण्याकडील क्षेत्रात 4,114 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 981,200 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाणे 151 केसेस दंड 4,220 रुपये, जयसिंगपूर पोलीस ठाणे 259 केसेस दंड 65,600 रुपये, तर शिरोळ पोलीस ठाणे 420 केसेस दंड 90,600 रुपये अशी कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. क्षेत्राचे सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विश्वासराव नांगरे पाटील साहेब, जिल्हा पोलीस दल कोल्हापूर याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रामध्येच सर्वत्र ट्रॅफिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं, ट्रॅफिक ड्राईव्ह घेण्यात आलेला. त्या अनुषंगानेच गड विभागामध्ये जे काही 14 पोलीस स्टेशन आणि इचलकरंजी शहर वाहतूक शाखा आहे यामध्येही ट्रॅफिक ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलेलं आणि या एकूण 8 दिवसांच्या कालावधीमध्ये गड विभागातील 3 उपविभाग इचलकरंजी, जयसिंगपूर आणि गडहिंग्लज उपविभाग आणि शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. एकूण 4,114 ट्रॅफिकच्या केसेस करून जवळपास 981,200 रुपये इतका दंड